रामराम मंडळी श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे सहज सुलभ परिणामकारक सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित पीक पोषणासाठी मार्गदर्शक डॉक्टर हरिहर कवसळीकर एकूण नऊ प्रकरणांपैकी प्रकरण चौथे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम याविषयीची माहिती आपण या प्रकरणात घेऊया त्या अगोदर एक विनंती आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा कृपया लाईक करा शेअर करा आणि सर्व शेतकरी बांधवांना यात समाविष्ट करून घ्या प्रकरण चौथे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम सर्वसाधारणपणे विविध सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम खालीलप्रमाणे दिसून येतात लोह एक लोहाची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानावर दिसते पानाच्या शिरामधील भाग पिवळा पडतो मात्र शिरा हिरव्या राहतात हे प्रमुख लक्षण आहे दोन लोहाची कमतरता असताना नत्र देऊनही पानांना हिरवा रंग येत नाही पाने खोलगट होतात लोहाची कमतरता जितकी जास्त तितकी पानातील हरित द्रव्याची घनता कमी असते तीन कमतरता तीव्र असल्यास संपूर्ण शिरादेखील पिवळ्या पडतात व संपूर्ण पाने फिकट पिवळी व पांढरी होऊन गळून पडतात चार पीक नियमित फुलोऱ्यात येत नाही पाच फळांचा आकार लहान होतो आणि सहा नवीन फांद्या वाकड्या होतात आता बघूया जस्त जस्ताच्या कमतरतेमुळे पाने लहान अरुंद व निमुळते होतात दोन शेंड्याची वाढ मर्यादित होऊन पर्णगुच्छात रूपांतर होते तीन पानात हरित द्रव्याचा अभाव दिसतो जुन्या पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो पाने पालवी विरळ होते चार पानांच्या पृष्ठभागावर साखर साचते पाने ठिकठिकाणी थीक जळतात व भरपूर प्रमाणात पानगळ होते पाच झाडाला फुलोरा कमी प्रमाणात येतो सहा जस्ताच्या कमतरतेमुळे फळांचा आकार लहान होतो व फळे अपरिपक्व राहतात सात कमतरता तीव्र असल्यास झाडाची वाढ थांबते आणि आठ पीक फुलावर येण्यास व फळे पक्व होण्यास उशीर होतो आता बघूया तांबे एक तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता नवीन पानात आढळते दोन प्रथम कोवळी पाने गर्द हिरवे पडतात व फिकट पिवळी होऊन पडतात तीन पानाच्या टोकाकडून शिरामधील भाग पिवळा भाग होऊन तो पानाच्या देठाकडे सरकत जातो पाने देठाजवळ वाकतात चार तीव्र कमतरता असल्यास पाने पिवळी होऊन दुमडतात व वाटोळी होतात पाच खोडे वेडे वाकडे होतात फुल फुले न उमलताच फुलगळ होते सात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आठ कमतरता असल्यास हरितद्रव्याचा ऱ्हास होतो व अन्न तयार करण्याची क्रियाही मंदावते नऊ पिकातील प्रथिनांचे प्रमाण घटते दहा कणसात समाधानकारक दाणे भरत नाहीत अकरा फळझाडांमध्ये शेंड्याकडील नवीन पानांचा नाश होऊन शेंडे गळून पडतात व फांद्या वरून खाली वाळत जातात यालाच आपण डायवॅक म्हणतो आता बघूया मॅंगनीज किंवा मंगलचे कार्य मँगेनीज अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे नवीन पानांच्या शिरा हिरव्या राहतात व शिरांमधील भाग पिवळा पडतो व त्या ठिकाणी करपल्याचे डाग पडतात व पान जाळीदार दिसते दोन पानावर काळसर व तेलकट का डाग दिसतात तीन मँगनीज अभावामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि चार फुलोरा लवकर येतो आता बघूया बोरॉन एक बोरान कमतरतेमुळे कोवळीमुळे व शेंडे सडतात दोन नवीन पालवी वाळून मुख्य शेंडा मरतो त्यामुळे बगल डोळे फुटतात व आखूड कांड्यांच्या फांद्या फुटतात तीन पाने पिवळी पडून जाड खरखरीत व कडक होतात पानांचा आकार भेडब होतो चार खोडावर भेगा पडून ते ठिसूळ होते खोडांचा गाभा लाल होऊन खोड तडकते पाच परागी भवन व फलन यामध्ये अडथळा येतो त्यामुळे कच्ची फळे गळून पडतात सहा मोठ्या प्रमाणात फळांचा परिपक्व होण्यापूर्वीच गळ होते सात फळे वेड्या वाकड्या आकाराची होतात आठ फळावर व फळात काळा डाग पडतो नऊ फळांचा आकार लहान राहतो व फळांना भेगा पडतात दहा कॅल्शियमचे शोषण व वापर यात अडथळा निर्माण होतो आता बघूया मोलाब्ध एक मोलाब्ध कमतरतेची लक्षणे सर्वसाधारणपणे तळाकडील जुन्या व त्याच्यावरील लगतच्या पानांवर आढळतात दोन पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात व पाणी रंगीबेरंगी होतात तीन कमतरता तीव्र स्वरूपात असल्यास पानांच्या कडा गुंडाळल्या जाऊन पाने वाळून जातात चार झाडाला फुलोरा अतिशय कमी प्रमाणात येतो पाच फळांमध्ये बिया कमी निर्माण होतात सहा ज्या जमिनीत मोलाब्दाची कमतरता असते अशा जमिनीत कडधान्य पिकाच्या मुळात रायझोबियम जीवाणूद्वारे होणाऱ्या जैविक नत्रस्थिरीकरणाची प्रक्रिया मंदावते थोडक्यात अवलोकन करावयाचे झाल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकावरील कमतरतेची लक्षणे खालीलप्रमाणे दिसून येतात एक जुनी पाने यात जस्त आणि याची कमतरता लक्षणे दोन नवीन पाने यात लोह मंगल तांबे या अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे दिसतात आणि तीन शेंड्यांची पाने यात बोरॉन अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसतात शेतकरी बंधूंनो श्री राजलक्ष्मी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब कृपया करून घ्या धन्यवाद